हॅलो, नमस्कार. आज आपल्यामध्ये ऋतुजा आहेत आपल्यासोबत. तर आज आपल्याला त्या आपल्या रेकीच्या संदर्भात त्यांचा प्रवास कसा सुरू झाला, कशा त्या ग्रँडमास्टरपर्यंत आल्यात, याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत. तर हॅलो ऋतुजा. हॅलो मॅडम, नमस्ते. तर मला एक सांग ना तुझ्या बद्दल माहिती, तुझं नाव सांग पूर्ण व्यवस्थित, आणि तू कुठून आहेस, आणि तू ग्रँड मास्टर्स पर्यंतचा तुझा प्रवास रेकीचा हा कसा झाला, त्याबद्दल आम्हाला डिटेल माहिती दे. ओके, नमस्कार. मी ऋतुजा दीपक मिस्त्री, मी मुंबईला असते. आणि रेकीची सुरुवात म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना वगैरे ऐकलं होतं, म्हणजे रेकी वगैरे काही आहे, कुठे कुठे बोर्ड असायचे तर रेकी प्रशिक्षण, रेकी उपचार वगैरे असं काही काही असायचं, पण नक्की कळायचं नाही म्हणजे ते काय आहे करून असं. तर माझ्या ऑफिसमध्ये डॉक्टर म्हणजे अलका मॅम आहेत, अलका नावर मॅम, त्यांनी पण इथूनच केलंय मॅडम आपल्याकडून. त्यांनी मला सांगितलं असं, तेव्हा मी म्हटलं हा ठीक आहे मी पण करीन. हो, ती ग्रँड मास्टर आहे आपल्याकडे अलका नेवर. हा तर करीन करीन म्हटलं आणि राहूनच गेलं तरी पण. पण माझ्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या एक कलीग आहेत, त्यांना बॅक पेन खूप होत होतं, तर तेव्हा अलका मॅमने त्यांना रेकी दिली. आणि नंतर मी त्यांना असंच विचारलं, काय वाटलं तुम्हाला, बरं वाटतंय का? तर मला त्या म्हणाले माझं पेनच गेलं वगैरे. म्हटलं असं कसं, असं होऊ शकतं का? तर नंतर त्या खरंच म्हणाल्या, आणि त्या दिवशी त्यांना पेनच नाही झालं पूर्ण दिवस. तर मग मी अलका मॅडमला जाऊन भेटली, ती म्हटलं नाही आता तुम्ही, मी आता करतेच, मला नंबर वगैरे शेअर करा, डिटेल्स शेअर करा. तर म्हणून मग मी तुम्हाला कॉल केला आणि मग मी ऍडमिशन घेतलं. अशी माझी ओळख झाली रेकीशी. तर फर्स्ट डिग्री केलं तेव्हा एवढं मला काही नीट थोडंफार कळालं, सगळं नाही, पण मी म्हटलं तरी पण फर्स्ट डिग्री करून वाटतं की अरे पुढे काय कसं असणार माहित नाही, नक्की मला येईल की नाही असं होतं माझं. पण जसं सेकंड डिग्री केलं तसं मग मला आवड निर्माण होत गेली त्याच्यामध्ये, आणि मग थर्ड डिग्री, आणि मग नंतर खूप चांगले चांगले एक्सपिरियन्स यायला लागले, स्वतःला फील करता यायला लागलो, म्हणजे मानसिक शारीरिक दृष्ट्या मी थोडं स्टेबल होत गेले, आणि फ्रेंड्सला नातेवाईकांना त्यांनाही म्हणजे चांगलं वाटायला लागलं की अरे ही हे काय नवीन करते करू, कारण आमच्या असं कोणीच रेकी वगैरे नाही शिकलेलं आहे घरामध्ये वगैरे, ओळखीच्यांमध्येही नाही कोणी असं करून. आणि तुम्ही म्हणायचं की ग्रँड मास्टर झाल्यावर परिपूर्णता तेव्हाच येईल, तेव्हा मी ठरवलं रेकीनीच मला एवढे चांगले अनुभव आलेत तर ग्रँड मास्टर तर केलंच पाहिजे, असं करून मी ते ऍडमिशन घेतलं त्याला. आणि माझ्या ऑफिसच्या वेळा मला जमत नव्हत्या, पण ग्रँड मास्टर रात्री 9 ते 11 असल्यामुळे मी सहज अटेंड केलं ते. पण ग्रँड मास्टर मुळे खूपच खूपच चांगले अनुभव आले मॅडम, माझा विचारांचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे आधी मी थोडी हायपर होते, आता माझा राग मला येतच नाही हल्ली, राग प्रत्येक गोष्टीला हा पॉझिटिव्हली बघायचं आणि पुढे जायचं बस एवढंच डोक्यात असत, म्हणजे एवढी शांत झाले मी. मी मागच्या वेळेस पण मॅडम एक अनुभव शेअर केला होता, मला पहिलं स्ट्रेस मला की मी एक डोलो घेऊन टाकायची, डोलो घेतलं की मला बरं वाटायचं टॅबलेट. पण मी जेव्हापासून सेकंड डिग्रीची कोर्स केला, प्रॅक्टिस करते, मी आजवर एकदाही टॅबलेट घेतली नाही आहे डोलोची, मला गरजच नाही लागली. अरे वा, डिप्रेशनच्या टॅबलेट होत्या का त्या, कसल्या टॅबलेट होत्या? नाही मॅडम, पेन किलर, डोलो पेन किलर. ओके ओके. खूप स्ट्रेस आला की मला ना डोकं दुखायचं, तर मग म्हटलं सारखं डॉक्टरांकडे वगैरे काय जायचं, म्हणून मी एक टॅबलेट घ्यायची आणि गप्प बसायची, मला बरं वाटायचं. आता मी घेतच नाही आणि घेतलीच नाही आतापर्यंत मी ती टॅबलेट, त्यामुळे माझा स्वतःलाच खूप फरक पडतोय, तर मी इतरांनाही मदत करू शकते त्याचा मला फार आनंद आहे. ग्रँड मास्टर मध्ये तेच आहे, एक मेन म्हणजे की स्वतः तर आपण सोर्स आहोत, पण आता दुसऱ्यांना पण सोर्स बनवण्याची प्रक्रिया ऍक्च्युली आपण ग्रँड मास्टर मध्ये शिकवलं जातो, है ना? हो, आणि ग्रँड मास्टरचे मेडिटेशन म्हणजे कधी अनुभवच नाही केला अशा गोष्टी आहेत त्या, त्यामुळे तो वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि तो लाईफ टाइम साठीच आहे. म्हणजे कधी काही वाटलं की हा ते मेडिटेशन केलं की परत रिचार्ज असं होऊन जात. आणि आपलं रिपीटेशन आहेच, तुम्ही केव्हाही रिपीटेशन करू शकताच, प्रश्नच नाही. हो हो हो. आणखी काय अनुभव आहे? आणि तुमच्यामुळे मॅडम मी इतरही कोर्सेस केले, तेही माझ्या मला आवडीचेच होते ते. कारण मला तेव्हा ऑफिसमुळे अटेंड नाही करता आलं नीट, जाता येता करता आलं म्हणून. आणि मॅडम अजून एक माझा एक्सपिरियन्स रेकीचा म्हणजे आता लेटेस्टच, म्हणजे मागच्या आठवड्याची वगैरे गोष्ट असेल, आमची कारची कीज मिळत नव्हती, तर माझा हस्बंड विचारतोय तू ठेवली, मी म्हणते नाही तू ठेवली, तू शोध वगैरे असं करून आमच्या थोडंसं भांडण होत होतं. तर मग मी त्याला म्हटलं शांत बस आणि मलाही शांत बसू दे, आणि मी रेकी दिली अशी, ते आपले दुसरे सिम्बॉल्स नवीन,
तर मग थोड्या वेळाने मी त्याला सांगितलं इकडे बघ जरा करून, आणि मिळाली सुद्धा एका मिनिटाच्या आत मॅडम. असं म्हणजे खूप छोटे छोटे अनुभव आहेत, पण खूप अनुभव आहेत असे. एकदम मस्त. माझ्या एका फ्रेंडला मॅडम तिचा एवढा गुडघा दुखत होता, ती मला सांगायची मला ना जिने चढतानाही त्रास होतो वगैरे. म्हटलं चल मी एक ट्राय करून बघते, रेकी देऊन बघते. तेव्हा मी जस्ट शिकत होती, म्हणजे थर्ड डिग्रीला होते. तिलाही रेकी दिली, पण तिला 2-3 वेळा दिली, पण तिचा आता गुडघाच दुखत नाही जरा. रेकी म्हणजे हे असं नाही आहे, रेकी म्हणजे काय अशी जादू नाही आहे की एकदा दिली आणि झालं. तर ते बरोबर 7 दिवस 21 दिवस असं देत राहावं लागतं, कारण ते पेशी बदलायला आपल्याला 21 दिवसाचा पूर्ण हे लागतो ना. तर त्याच्यामुळे तर ही काय आपली जादू नाही आहे अशी की अरे आज हात लावलं आणि एका दिवशी रेकी दिले आणि बदललं. तर खूप छान एक्सपिरियन्स आले तुझे ऋतुजा, मस्त एकदम. हो मॅडम, आणखी काय बोलू इच्छित? अजूनही येत आहेत म्हणजे अनुभव रोज काही काही नवीन, म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी नव्यानेच कळते. पूर्वीसारखा दृष्टिकोन नसतो बघायला, म्हणजे कोणत्या गोष्टीत निगेटिव्हिटी तर दिसतच नाही, सगळं काही पॉझिटिव्हिटी आणि नव्यानेच कळत, त्यामुळे नवीन आनंद मिळतोय. तसं एक्झॅक्टली बरोबर आहे ना, कालचा दिवस पास्ट गेला, फ्युचर अजून आला नाही. बघायला शिकतो आपण वर्तमानात, आणि वर्तमानच खरं म्हणजे जीवन आहे, है ना. हे आपण तुमच्यामुळेच मॅडम ग्रँड मास्टर मध्ये तुम्ही विचार दिले, तुम्ही शिकवतात ते आवडत गेलं, त्यामुळे शिकण्याचा इंटरेस्ट जास्त वाढला. असं बरोबर. एक सांग ऋतु, जे आपण ऑनलाइन शिकतो त्याच्यात तुला असं कधी वाटलं का असं म्हणजे दूर आहोत किंवा काही असं अडचण आली का त्याच्यात, काही किती अटॅचमेंट होत नाही असं काही वाटलं? नाही 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 मॅडम, मला असं सुरुवातीला वाटलं होतं की ऑनलाईन आहे घेऊ की नको ऍडमिशन, कसं होईल मॅडम नागपूरला असतात म्हणे मी मुंबईला, पण माझ्या ऑफिस मधल्या कलिग्स ना तर एक्सपिरियन्स होता आला होता, म्हणून म्हटलं नाही बघूया आपण. पण मला असं अजिबात नाही वाटलं, म्हणजे एवढं इझिली तुम्ही कनेक्ट झालात ना आमच्याशी की सगळेच प्रश्न सुटले. अरे आणि आता तुमच्या समोर आहोत आम्ही, ग्रँड मास्टर झालो होतो. हो आणि हा प्रवास काही आपला म्हणजे सुरुवात झाली, तर तुम्ही सुटणार नाही माझ्यापासून नेहमीसाठी. तुम्ही प्रज्ञा करून अशीच जुडलेले आहात, परत परत तुम्ही रिपीट करू शकता. तुमच्या मनात कोणते प्रश्न आले तर आहोत आपण, पूर्ण आपली फॅमिली आहे ही सगळी, है ना. तर एक रुपयाने आपण म्हणजे एक दुसऱ्यांना मदत करूनच पुढे जायचं आहे, हाच आपला म्हणजे मेन पाया आहे प्रज्ञा करुणाचा, बरं. आणि त्यातले तुम्ही सगळे पिलर्स आहात, आणि खरंच तुम्ही जे इथून मिळालं तुम्हाला प्रज्ञा करुणातून, ते तुम्ही इतरांपर्यंत जरूर जरूर शेअर करा. आणि ह्या समाजामध्ये सुख शांती समृद्धी ह्यासाठीच आपल्याला हे सगळं करायचं आहे, है ना. दुसऱ्यांना जे दिलं ते आपल्याला करायचंच आहे. काय म्हटलं? मला ऍज अ प्रोफेशन म्हणून आता हे करायचंच आहे. बिलकुल बिलकुल प्रोफेशन, येस येस. आणि एक खूप सुंदर प्रोफेशन आहे हे. ह्या प्रोफेशन मध्ये ना म्हणजे पैसा तर आपल्या मागे धावतो, आपल्याला पैशाच्या मागे धावायचं नाहीये, पैसा आपल्या मागे धावतोच जातो, पण विथ आदर सत्कार सन्मान, है ना. ऍज अ गुरु म्हणून तुम्ही इतकं सुंदर स्थान मिळतं, बघायच्या लोकांच्या बघायच्या नजरा बदलतात, है ना. आणि सुरक्षितता असते, आपलं घरदार सांभाळून आपण करू शकतो स्त्रिया, आणि ते खूप सुंदर. आणि त्याचा मेन म्हणजे असं अनुभूती आणि आपलं केल्याचं सॅटिस्फॅक्शन खूप सुंदर मिळतं, की ह्या जीवनाचं सार्थक आपल्याला म्हणजे केलं आपण, त्याबद्दलचं समाधान खूप सुंदर मिळतं याच्यातून. तर नक्कीच खरंच सगळ्यांनीच प्रोफेशनल म्हणून टॅरो आपलं टॅरो रिडर तर आहेच आहे, ते पण आहेच सुंदर, पण ग्रँड मास्टर पर्यंत तर जरूर यावं, है ना. तुला काय वाटतं? हो हो मॅडम, आलंच पाहिजे. म्हणजे रेकी थर्ड डिग्री केलं की ग्रँड मास्टर अजून थोडस एक पुढची पायरी आणि युजफुलच आहे ते सर्वांसाठी. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन, ज्यांना प्रोफेशनली नाही करायचं आहे तरी पण लाईफ ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे जीवनाकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून जातो, पूर्ण बदलतो पूर्ण बदलतो. आणि हे स्वतः केल्याशिवाय कळणारच नाही. मृत्यू बघितला ना? हो मॅडम, ते तर भीती वाटत होती मला मेडिटेशनला की बापरे काय असणार कसं असणार, पण एकदा केल्यावर कुठच्या कुठे भीती पळून गेली ती, शांत झालं मन एकदम. खरं म्हणजे अल्टिमेट मृत्यू तर सर्वांना आहेच हे कळतं, येस. आणि मृत्यूची तयारी आता जीवन जगताना करायची आहे, ती कशी करायची ते कळतं. म्हणजे बॅलन्स जीवन आणि मरणाचा बॅलन्स येतो लाईफचा. खरंच खूप सुंदर. आणि तुमच्यासारखे तरुण म्हणजे लोक जर असे ह्या इतक्या लहान वयामध्ये तुम्हाला इतकं सुंदर ज्ञान मिळालं ना, अतिशय तुम्ही भाग्यवान आहात खरंच. आणि तू सही निवडलं
ह्याबद्दल मला खरंच खूप म्हणजे ग्रेट टेस्ट फील हो होतं की आम्हाला तर मी खूप म्हणते खुशी सर मिळालं बोलते समज आली, पण तुम्ही तुमच्यासारख्या लोकांना म्हणजे मी समजवू शकले ह्याबद्दल मला स्वतःला खूप समाधान वाटायला लागलं की चला कुठेतरी आपण आपलं जीवन सार्थक केलं आणि समजलं. आणि जसजसं आणखी तुझी प्रॅक्टिस चालू राहील ना तसतसं मग कसं शांत आणि सुंदर होत राहील तुझं. मेन म्हणजे तीच अंडरस्टँडिंगच आहे, अंडरस्टँडिंग मिळाली पाहिजे, जीवन काय आहे हे समजलं पाहिजे बस. ते खूप सुंदर, खूप छान ऋतुजा. मॅडम तुम्ही म्हणता ना अजून की एक म्हणजे आपली आध्यात्मिक इन्स्टिट्यूट पाहिजे कुठेतरी, नाही तर हे कोण शिकवणार करून, पण खरंच पाहिजे मॅडम आणि असं पटकन नाही कळत. एक्झॅक्टली, आपण एज्युकेशन बाकीचं शाळेत घेतो सगळं, नोकरी पैसा याच्या मागे धावधाव धावधावतो धावतो म्हणजे, पण हे आयुष्यामध्ये जी शांती पाहिजे आहे ही कशी मिळेल, आंतरिक शांती तेच शिकवून कोणी देत नाही. आणि हे आहे खूप सोपं, आहे खूप सोपं, पण आजकाल ते तशी गुरु शिष्य परंपरा राहिली नाही आणि जंगलामध्ये कोणी जात नाही. पण आपल्याला जंगलातही जायची गरज नाही, आपल्याला घरी बसून इंटरनेटवर आपण बघू शकतो, शिकू शकतो आंतरिक शांती कशी शोधायची, तर याच्यापेक्षा सोपा मार्ग नाही अजून. हा ना, वाटतं तुला असं? हो मॅडम, पाहिजेच म्हणजे हा आध्यात्मिक एक बेस पाहिजेच, बाकी सगळं शिक्षण ठीक आहे पण हेही पाहिजे. बरोबर बरोबर आहे, अगदी लाईफ बॅलन्स्ड होतो आणि भौतिकता आणि आपला आध्यात्मिकता याचा खूप सुंदर संगम आहे. निसर्गाकडे चालण्याचं म्हणजे प्रयोग आहे हा सगळा, ग्रँड मास्टर होणं म्हणजे निसर्गाला समजणं, तुम्ही दिलेली तितकाच वैज्ञानिक आहे, तितकाच वैज्ञानिक पण आहे म्हणजे सायंटिफिकली पण आहे. पटतं ना सायंटिफिक म्हणजे हे काही जादू टोना असा अंधश्रद्धा वगैरे असं काही नाही आहे, प्युअर सायन्स आहे, त्याला फक्त जाणून घ्यायचं आहे आपल्याला, है ना. जबरदस्त. चला आणखी काही बोलायचं आहे? तसं तर खूप आहे मॅडम, पण आता सुचत नाहीये मला तसं. मला छान एक्सपिरियन्स आहे आणि येतच राहत आहे, त्याबद्दल मला खूप आनंद आहे. हो ना, चला मला तर सगळ्यात चांगलं एक वाटलं की चल म्हणजे एकदम शांत वाटलं. म्हणजे हे बघा असं नाही की अडी अडचणी येत नाही, आता आता तुम्ही ब्रेकिंग ग्रँड मास्टर तुमच्याकडे अडी अडचणी येणारच नाही असं नाही आहे, पण त्या अडचणींना पार करण्याची ताकद आपल्यामध्ये वाढते आणि तीही शांतपणे स्थिर गंभीरपणे एकदम आणि हसत खेळत की वाव, हा ना. तर वाव म्हणजे मला एक खूप असा आनंद झाला की चला तुम्हाला समजत आहे आणि ते ऍक्शन मध्ये तुम्हाला निरंतर आणत जावं लागेल मात्र आपल्या आयुष्यामध्ये, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला रिपिटेशन करणं गरजेचं आहे. येत चला, जसे जसे क्लासेस चालू झाले की तुम्ही रिपिटेशन करायला जरूर यायचं, ठीक आहे. आणि नाही जमलंय रेकॉर्डिंग तर मिळतच आपलं, तुम्हाला रेकॉर्डिंग पण तुमच्या नावावर बघायला मिळतात, काही प्रश्नच नाही. पण ऍक्शन घेणं आणि करणं हे टोटल तुमच्या हातामध्ये, ठीक आहे. म्हणजे देतात मिळत आहे आपल्याला, निसर्ग देतो तर आहे पण घेता यायला पाहिजे, हीच एक गोष्ट आहे. तर खूप खूप धन्यवाद ऋतुजा, एवढा ऑफिस मधून माझ्यासाठी वेळ काढला आणि माझ्या प्रश्नांना उत्तरं दिलं, इतरांसाठी उभी झाली. बस याचा उद्देश आमचा एकच होता की इतरांसाठी आम्ही, म्हणजे हा एक कमर्शियल असा व्हिडिओ नाही आहे, तर जे ऋतुजाला मिळालं किंवा ते ऑथेंटिकली शेअर करायचं होतं, तर आज आपलं ऑफिशियल टायमिंग मधून तिने वेळ काढून आपल्यासाठी आपल्याशी सगळ्यांशी बोलली, याबद्दल खूप खूप धन्यवाद ऋतुजा. आणि असेच दिवसेंदिवस तुमच्या पण लाईफ मध्ये प्रगती हो, समृद्धी हो, हीच इच्छा. थँक्यू थँक्यू मॅम, थँक्यू. असेच तुमचे आशीर्वाद असू दे मॅडम. थँक्यू. बिलकुल बिलकुल, शुभाशीर्वाद आहेतच. थँक्यू. कठिनाइयों से न हारेंगे हम.